विषारी विचार या देशामध्ये पेरण्याचा ज्या प्रयत्न सुरू आहे त्यातून त्यांचं नियंत्रण सुटलेलं आहे त्यांच्या लोकांवरचं, आणि ते धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकारण करत आहेत. तो संपूर्ण प्रकार आज भाजपच्या अंगलटाला असला तरी देशाची बदनामी झाली. गेल्या 2 दिवसांपासून देशभरात नुपूर शर्मा हे नाव चर्चेत आलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांना पक्षानं निलंबित केलं आहे. या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इस्लामिक राष्ट्रांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कतार सरकारने भारताच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्याकडे पत्र देत भारत सरकारने या प्रकरणावरून माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्यावरती जगभरामध्ये जो एक वातावरण निर्माण झालं त्याच्यामुळे प्रथमच या देशाला माफी मागावी लागली. टीका करत नाही आहे, त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि प्रथमच एखाद्या देशाला, लहान देशाकडून मोठ्या देशाला माफी मागण्याचा आग्रह होतो. यापूर्वी अशा प्रकारची हिंमत कधी कोणी केली नव्हती. पण भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारचे विचार विषारी विचार या देशामध्ये पेरण्याचा ज्या प्रयत्न सुरू आहे त्यातून त्यांचं नियंत्रण सुटलेलं आहे त्यांच्या लोकांवरचं, आणि ते धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकारण करत आहेत, तो संपूर्ण प्रकार आज भाजपच्या अंगलटाला असला तरी देशाची बदनामी झाली.